आणि वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. जिंतूर मध्ये श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी जन्मोत्सवानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी प्रभू श्रीरामांच्या जन्माच्या निमित्ताने मंदिरात भजन करत कीर्तन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे. गुलाल उधळत पाळणा म्हणत उत्सवात महिलांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची उपस्थिती लावली होती. 40 वर्षापासून राम स्थापने जशी झाली तसे राम उत्सव हा जिंतूरकरांच्या अगदी कौतुकाचा एक भाग होऊन बसलेला आहे. दर रामनवमीला राम जन्माचा उत्सव आणि पोथी ही सतत असते आणि महिलांसाठी म्हणतात तर महिलांनी सतत एक मिरवणूक काढून रामनवमी पाडव्याच्या दिवशी रॅली करत असतात. हे सगळं मोठ्या उत्साहात राम जसा आला इथं मंदिरात तसा जिंतूरमध्येही राम आला हेच मी मानते. धन्यवाद. उत्सव साजरा आमच्या सासूबाई म्हणजे मीनाताई देशपांडे यांच्यापासून होत आलेला आहे. त्याच्यात आम्ही सगळेजण सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम आनंदी पार पाडतो. त्याचप्रमाणे आज संध्याकाळी पालखी फार मोठ्या जोरात मोठ्या प्रमाणात निघती. ती आनंदाने आणि उत्साहाने सगळेजण सहभागी होऊन त्या पालखीत खूप आनंद घेतात. अशा प्रकारे कार्यक्रम जोरात आहे. संध्याकाळी 6 वाजता पालखीला सर्वांनी उपस्थित राहा. श्रीराम झालेली आहे. या जशी स्थापना झाली तशी या राम मंदिराची सेवा आम्ही सर्व देशपांडे आणि कुलकर्णी होऊन सर्व परिवार करत आहोत. आणि हे रामाचं जाज्वल दैवत आहे. या देवताची सगळ्यांनी सेवा करावी म्हणून व्हावे आणि लवकरच या सभा मंडपाचे काम सुरू होणार आहे. तरी एकदा सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व जाज्वल देवस्थान आहे. श्री रामाची सेवा सर्वांनी करावी ही नम्र. बळीराज भराडे, झुमॉन न्यूज, जिंतूर.